काय बाजूला मला माझा टॉवेल घेऊन मला फ्रेश व्हायचंय. तिने कपाट उघडलं तर हिला फाईल दिसेल. कावळ्यासारखी नजर आहे. कावळा काय परफेक्ट सोचलंय. कावळा काय कावळा कावळा म्हणजे कावळा का वळा म्हणजे उगाच का वळा. बाथरूम तिकडे तिकडे जाऊन फ्रेश हो जा. चांदेकर काय डोक्यावर पडलायस का रे. हा ना अति कामाचा परिणाम. तू ना मध्ये मध्ये जरा ब्रेक घेत जा नाही तर काही खरं नाही. तुझं शिकवण्या नको जाय तू. मला माझा टॉवेल आणि कपडे घेऊ देत मग जाईन मी. चलो घेऊ शकत का नाही घेऊ शकत. आता इथे शांतपणे बसला होतास ना. अचानक काय आलं अंगात तुझ्या. कुठे बसलो तुम्ही. माझ्या बेडवर. कोणाचा बेड आहे. माझा. कपाट कोणाचा आहे. माझा. रूम कोणाची आहे. घर कोणाचं आहे. आता मला इथे उभं राहावंसं वाटतंय. मी इथे उभं राहा ना. घर तुझं आहे. खोली तुझी आहे. कपाट तुझं आहे. फक्त त्या कपाटात माझे कपडे आहेत आणि माझा टॉवेल आहे. तेवढा मला घेऊ दे. मग हवं तर रात्रभर उभा राहा त्या तुझ्या कपाटाला. ठीक. नाही 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 रात्रभर नाही. आत्ता उभं राहावंसं वाटतं. चांदेकर नको ना रे इरिटेट करू. लहान मुलासारखं भांडण्यात मला इंटरेस्ट नाहीये. कळलं ना. हो बाजू. मला पण नाही. जाय तू. चांदेकर बऱ्या बोलाने बाजूला. हो नाहीतर बघ. नाहीतर काय. काय करशील. अंगात नाही दम आणि तू मला चॅलेंज करू नको. चांदेकर ते बघ शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. अशी युक्ती लावेन ना कपाट पण उघडेल आणि तुला कळणार पण नाही. तुझ्याकडे शक्ती पण नाही युक्ती पण नाही कारण तू अद्वैत चांदेकर नाही. आला मोठा. नाही होणार. बर बाबा तुझी खोली. हा कपाटही तुझंच आहे. बेड तुझा आहे. मला प्लीज कपाटात ना माझे कपडे आणि टॉवेल तरी देशील का. तू देशील का प्लीज. हे करू शकतो. बाजूलो मागे. असं काय लपवलंयस रे त्या कपाटात जे तू मला दाखवत नाहीयेस. माझ मला मी 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 माझ असं. मैत्रीचा काही भरोसा नाहीये. इतकी बेरकी नाही. बारीक डोळे करून सगळ्या गोष्टी टिपत असते. लक्ष ठेवणार का रे माझ्यावर. मी कशाला तुझ्यावर लक्ष ठेव. हट तो झाड. या जाऊ.